नमस्कार, मी शेख याया, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आजचं विशेष बातमीपत्र पाहूया. मोदी सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल, अमिता चव्हाण. आता बातमीपत्र विस्ताराने. देगलूर तालुक्यातील हानिगाव येथे काँग्रेसच्या वतीने एजंट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमिता चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शनात म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत, कारण पीक विमा, पीक कर्ज व अनुदानाच्या नावाखाली बँकेत खाते उघडण्यासाठी सांगून प्रवृत्त केले आहे व भविष्यामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांसह सर्वांचे प्रश्न सोडवले जातील असे प्रतिपादन आमदार अमिताभाई चव्हाण यांनी केले आहे. आयोजित बूथ कमिटी मेळाव्यादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शनावेळी म्हणाले, तसेच बूथ एजंट आणि प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांची खात्री करावी व प्रत्येक मतदारांना बूथपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे असे म्हणाले. याप्रसंगी आमदार अमरनाथ राजूकर, डी पी सावंत, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, पंचायत समिती देगलूरचे सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, माजी पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट प्रीतम देशमुख, हानेगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत देशमुख यांच्यासह परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रल्हाद नाईकवाडे यांच्यासह माझा महाराष्ट्र लाईव्ह, देगलूर. काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने एक जिल्हा काँग्रेस कमिटीला कार्यक्रम दिलेला आहे की बूथ लेवलला जाऊन बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घ्या म्हणून सांगितलेलं आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याकरता आजची बैठक आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर अशोकराव चव्हाण साहेब पूर्ण महाराष्ट्रभर जनसंघर्ष यात्रा तर विविध पक्षाची तिकीटं फायनल करणे, पक्षाच्या इतर पक्षाची युती करणे ह्या कामामध्ये बिझी असल्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हे जे बूथ लेवलची कमिटी आहे ते प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे. कालच आम्ही मुखेडलासुद्धा जाऊन आम्ही फक्त तिन्ही आमदारांनी घेतले. आजपासून आम्ही 11, 12, 13 तीन दिवस पुन्हा देगलूर तालुक्यामध्ये सर्कलने आहे त्या गावाच्या ठिकाणी जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याचा आमचा प्रयत्न होणार आहे. बूथमध्ये नावं किती वाढली, बूथमधले नावं किती कमी झाली, बूथमध्ये काही बोगस नावं आहेत का, काही नावं बोगस नावं खुपवायचा प्रयत्न काही विरोधी पक्षाने केला आहे का, कुणाकुणाचे कार्ड आहेत, कुणाचे नाही कार्ड आहेत, हे सर्व माहिती घेण्याकरता आजची ही बूथ कमिटीची मीटिंग होती. त्याचबरोबर गावामध्ये गावातल्या अडचणी हे सरकार आपल्या मराठवाड्यामध्ये विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये कुठला निधी द्यायला तयार नाही, त्यामुळं इथल्या पूर्ण जे आमचे कार्यकर्ते आहेत, काही ठिकाणी आमचे सरपंच आहेत, काही ठिकाणी आमचे माजी सरपंच आहेत, कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय कामं पेंडिंग आहेत ही सर्व यादी करण्याकरता आम्ही तर चव्हाण आम्ही सर्व इथं आलो आहोत. आज पूर्ण 17 गावच्या सगळ्या लोकांना आम्ही भेट घेतल्या, कुठल्या कुठल्या समस्या जाणून घेतल्या आणि बूथ लेवलला कशा पद्धतीने काँग्रेसची रणनीती आहे त्यांना समजून सांगितलेली आहे, त्याप्रमाणे काम होत आहे. हे पूर्ण झाल्यानंतर मग तालुक्याच्या लेवलला पूर्ण तालुक्याची बैठक अशोकराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक बूथला जे आम्ही 25 जणांची कार्यकारिणी केलेली आहे त्याप्रमाणे ती मीटिंग होईल आणि आमचा कार्यक्रम बूथ लेवलचा संपल. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.